केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल लवकरात लवकर घ्यावा, त्यानंतर खासदार शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली 3 समित्यांची नियुक्ती करावी, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी आर्किटेक्टची नियुक्ती करून निविदा काढण्याच्या दृष्टीनं महापालिका प्रशासनानं काम करावं, तसंच नाट्यगृहाच्या आगीची फिर्याद पोलिसात द्यावी असे आदेश नामदार मुश्रीफ यांनी महापालिका प्रशासनाला दिलेत. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसंदर्भात आज खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयश्री जाधव, प्रशासक के मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी अमोल एडगे, व्ही बी पाटील, कृती समितीचे आर के पोवार, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, प्राध्यापक अनिल घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी नाट्यगृहाच्या आगीच्या घटनेनंतर महापालिकेनं केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. आर्किटेक्ट नियुक्तीसाठी निविदा काढली आहे, त्यामध्ये 6 जणांच्या निविदा आल्या आहेत. नाट्यगृहातील मलबा आणि दगडमाती उचलल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटचं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर त्याचा अहवाल येईल असं प्रशासकांनी सांगितलं. स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल लवकरात लवकर घ्यावा. खासदार शाहू महाराजांनी नेमलेल्या 3 समितीसमोर नव्या इमारतीच्या आराखड्याचं सादरीकरण व्हावं, आचारसंहिता लागण्यापूर्वी नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी निविदा प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्टला आग लागली, पण अजूनही त्याची फिर्याद पोलिसात दाखल केलेली नाही असं आर के पोवार यांनी सांगितलं. त्यावर के मंजूलक्ष्मी यांनी भूमिका मांडली. पण पोलिसांच्या तपासाशिवाय विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येतील असं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीची फिर्याद दाखल करू नये म्हणून मंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप दिलीप देसाई यांनी केला. त्यानंतर नाट्यगृहाच्या आगीबाबत महापालिका प्रशासकांनी तातडीनं पोलिसात फिर्याद दाखल करावी असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. तसंच नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी कृती समिती सदस्य, बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नाट्यकर्मी अशा 3 समित्यांची नियुक्ती केली जाईल. हेरिटेज लुक कायम ठेवून चांगल्या प्रकारे नाट्यगृहाची उभारणी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं खासदार शाहू महाराज यांनी सांगितलं. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, विजय देवणे, जयकुमार शिंदे यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.